बस्तर पुलिस थाना क्षेत्र के भांगे विहार परिसर में बुधवार की रात कुछ लोगों ने एक व्यक्ति पर जानलेवा हमला कर दिया। नागपुर शहर में आपराधिक मामले रुकने का नाम नहीं ले रहे हैं। प्रतापनगर थाना क्षेत्र में बुधवार को जानलेवा हमला करने का मामला सामने आया है। प्राप्त जानकारी के अनुसार बुधवार की रात थाना क्षेत्र के भांगे विहार के पास जख्मी और फरियादी राघव सोंधिया काम करके खड़ा था। तभी कुछ लोग वहां आए और उसे वहां खड़ा रहने के लिए मना किया। फरियादी और राघव में बहस हुई। बहस के बाद गुस्से में आए लोगों ने अपने और दोस्तों को बुलाकर राघव को लोखंडी रॉड से जानलेवा हमला कर दिया। इस हमले में राघव गंभीर रूप से घायल हो गया। इस घटना की जानकारी मिलते ही प्रतापनगर थाना की एक टीम घटनास्थल पर पहुंची और हमलावरों की तलाश शुरू कर दी। पुलिस ने इस मामले में 5 लोगों को पूछताछ के लिए अपनी हिरासत में लिया है। कल संध्याकाळी 9:15 आसपास पोलीस स्टेशनला एक फोन आला की भांगे लॉन या ठिकाणी काही इसम एका व्यक्तीला मारहाण करत आहेत। आम्ही तत्काळ त्या ठिकाणी स्टाफसह पोहोचलो। त्या ठिकाणी गेलो असता भांगे लॉनच्या ब्रोका कॅफी शॉप मध्ये एक मुलगा रक्तस्त्रावात पडला होता आणि एकाच्या डोक्यावरती लागलं होतं। आम्ही तत्काळ दोन्ही जखमींना आमच्या पोलीस गाडीतून हॉस्पिटलाइज केलं। त्यानंतर मी पुन्हा घटनास्थळी आल्यावरती आम्हाला माहिती पडलं की जो प्रत्यक्ष साक्षीदार होता राघव सोधिया त्याने आम्हाला कळवलं की चेतन चंद्रा जो जखमी आहे त्याने ते दोघे जण संध्याकाळी 6:00 सुमारास हॉटेलच्या बाहेर आले होते। त्यावेळी एक किसान हातात दारूची बॉटल घेऊन निघाला होता आणि त्या नांदेडवर थांबला होता। तर त्यांना असं वाटलं की तो दारू पित आहे म्हणून त्याला हटक केली की तू दारू या ठिकाणी ठेवू नको। तर तो इसम म्हणाला की मी दारू पित नाही, मी यहाँ पे खडा होतो। तरी देखील चेतनने त्या आपल्या हातातल्या काठीने त्याला हटकवले। त्याचा राग त्याला आला। त्याने सांगितले की मी तुला बघून घेतो असे म्हणून तो इसम निघून गेला। त्यानंतर रात्री 9:15 आसपास तो आपल्या दोन्ही मुलांना आणि मुलांच्या मित्रांना असे 5 जण येऊन ते आले गाडीवरून आणि त्या ब्रोका कॉफी शॉप मध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी चेतन जो होता त्याच्या डोक्यामध्ये लाकडी दांड्याने मारलेला आहे आणि अजून एक कार्तिक महातो म्हणून एक मुलगा होता त्याच्या डोक्यावरती मारलेला आहे। सध्या गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि आम्ही 4 ते 5 संशयितांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास करत आहोत। याचा जो घायल आहे चेतन चंद्रकार म्हणून तर तो कॅन्डल नाईट या ठिकाणी शेफ मॅनेजरचं काम करतो आणि जे हे आहेत आता ताब्यात घेतलेले लोक आहेत तर ते शिक्षण घेतात। सध्या त्यांचं काय हॉटेलशी किंवा तिथं कुठल्याही मागाशी। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी BCN News नागपूर।